नमस्कार, आपण पाहणं सुरू केलंय महाराष्ट्र आय एस अकॅडमीचे चॅनल। या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत। मी श्याम काटोले आपणासाठी घेऊन येत आहे पॉलिटिकल सायन्स या सब्जेक्टवरची महत्त्वपूर्ण टॉपिकची एक सिरीज। आजचा आपला पहिला टॉपिक घटना दुरुस्तीच्या संदर्भात असणार आहे, म्हणजेच भारतीय घटनेमध्ये जर का घटना दुरुस्ती करायची असेल तर ती कशा पद्धतीने केली जाते ते आज आपण इथं बघणार आहोत। मीन्स अमेंडमेंट प्रोसेस हा आपला पहिला टॉपिक आहे। हा टॉपिक बघण्याआधी आजपासून जेवढेही टॉपिक आपण या चॅनलवर बघणार आहोत त्या टॉपिक बघताना तुम्हाला ते टॉपिक कसे सोप्या पद्धतीनं सांगता येईल यावर भर असणार आहे, आणि ते तुम्हाला कसे लवकरात लवकर कळेल यावर भर असणार आहे। याचे पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 असे 3 पार्ट केलेले आहेत। त्यामधला आज आपण पार्ट 1 बघणार आहोत। पार्ट 1 मध्ये बेसिक कन्सेप्ट आहे, पार्ट 2 मध्ये घटनादुरुस्तीचे प्रकार बघणार आहोत, आणि पार्ट 3 त्यामध्ये साध्या बहुमताने घटनादुरुस्ती आणि या पार्टवरचे काही क्वेश्चन हे पार्ट 3 मध्ये आपण बघणार आहोत। मग आता हा टॉपिक आपण 3 भागामध्ये का डिवाइड केला, कारण हा सर्वात प्रथम हा व्हिडिओ खूप लांबू होणे हा त्यामागचं एक कारण। दुसरं महत्त्वाचं कारण की जर का कन्सेप्ट छोट्या छोट्या करून जर काय सांगितल्या व्यवस्थित पद्धतीनं तर ते लवकर कळतात, अदरवाईज जर का ॲट अ टाइम सर्वच्या सर्व जर का सांगितलं गेलं तर ते कळत सुद्धा नाही। म्हणून हा आपण 3 भागामध्ये डिवाइड केलेला आहे। आता राहिले या भागावरचे क्वेश्चन। हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की राज्यसेवेचा म्हणजे राज्यसेवा ही एकमेव जरी एक्झाम जर का बघितली तर या टॉपिकवर 2012-13 पासनं ते 18-19 पर्यंत 19 क्वेश्चन्स ते सुद्धा मेन्सला विचारून गेलेले आहे। यावरून तुम्हाला या टॉपिकचं महत्त्व कळतं की किती महत्त्वाचा टॉपिक आहे। क्वेश्चन हार्ड नव्हते, फक्त हार्ड आपण करून घेतले खूप, तर ते जर का आपण ऑलरेडी जर का हा टॉपिक जर का आपण व्यवस्थित प्रकारे जर का लर्न केला तर ते क्वेश्चन आपल्याला इझीरित्या सोडवता येतात, ते तुम्हाला समजेल सुद्धा ज्यावेळेस आपण क्वेश्चन बघू त्यावेळेस। तसेही आपण कोणताही टॉपिक बघताना जिथे जिथे त्या क्वेश्चनचा संदर्भ येणार तिथं आपण या विधानावर कशा प्रकारे क्वेश्चन विचारून गेला हे आपण सोबत सोबतच काही पॉइंट्स बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया। सर्वात प्रथम घटनादुरुस्ती म्हणजे काय हे समजायला पाहिजे। घटनादुरुस्ती म्हणजे भारतीय घटनेमध्ये जर का एखादा भाग किंवा एखादी तरतूद ऍड करायची आहे किंवा त्यामधून रिमूव्ह करायची आहे, दोनपैकी काही असू दे, असं जर का करायचं असलं तर त्याला आपण घटनादुरुस्ती समजतो। मग आता ही करण्याची एक प्रोसेस आहे, हे जर का करायचं असलं तर त्या प्रोसेसनुसारच करावं लागतं जे की आपल्या भारतीय घटनेमध्ये दिलेली आहे। मग भारतीय घटना जर का दुरुस्तीसाठी अवेलेबल आहे म्हणजे दुरुस्ती जर का करता येते तर ती इतकी लवचिक आहे का, हा सर्वात प्रथम प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे। कारण की दुरुस्ती जर होत असेल तर लवचिक आहे का, तर नाही ती खूप लवचिक आहे नाही ती खूप ताठर आहे। ताठर म्हणजेच रिजिड, दोन्ही प्रकारामध्ये नाही आहे। तर घटनाकर्त्यांनी यामध्ये योग्य प्रकारचा बॅलन्स निर्माण केलेला आहे, आणि हा जो बॅलन्स आहे हा भाग 20 आणि आर्टिकल 368 मध्ये दिसतो, तो कसा ते आता तुम्हाला समजणार आहे। मग आता ब्रिटनची जर का घटना डोळ्यासमोर जर का घेतली आपण तर ती खूप लवचिक आहे, कशासाठी घटना दुरुस्ती करायसाठी। आणि जर का अमेरिकेची जर का घटना विचारात घेतली तर ती खूप रिजिड आहे। 1789 पासनं तर आतापर्यंत अमेरिकेच्या घटनेमध्ये फक्त 27 वेळा घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत, मग त्यावरून ती किती रिजिड आहे हे आपल्याला कळतं। मग भारतीय घटना यावरून जर का तुम्ही विचार केला तर 104 घटना दुरुस्त्या झाल्या, मग भारतीय घटना खूपच लवचिक आहे का घटना दुरुस्तीसाठी, तर नाही। कारण की आपल्या घटनेमध्ये घटना दुरुस्ती जर का करायची असेल तर वेगवेगळ्या पद्धती दिलेल्या आहेत घटना दुरुस्तीच्या, त्या काही इझी आहेत काही मीडियम लेवलच्या आणि खूपच काही खूप हार्ड्स आहेत जर का घटना दुरुस्ती करायची असेल तर। मग चला बघूया, हा जो भाग 20 आहे आणि 368 त्यामध्ये एक आर्टिकल आहे, हे एकमेव आर्टिकल भाग 20 मध्ये आहे। तुम्हाला यावर स्टेटमेंट येऊन गेलेला आहे राज्यसेवेच्या एक्झाम मध्ये, ते सुद्धा मेन्सच्या एक्झाम मध्ये सरळ विचारलं, सरळ स्टेटमेंट केलंय क्वेश्चन मध्ये, 4 स्टेटमेंट होते, त्यामधलं एक स्टेटमेंट आहे। भाग जो 20 आहे आपल्या घटनेमधला त्यामध्ये फक्त एकमेव आर्टिकल 368 आहे। ज्यांना हे क्लिअर असणार ऑलरेडी पहिलेच,
त्यांना एक सेकंड सुद्धा ते ओके करायला लागला नसणार, आणि ज्यांना माहीत नसणार मग कन्फ्युजन मध्ये तिथे वेळ गेलेला असणार, आणि आपल्याकडे ऑलरेडी वेळ खूप कमी असतो, 36 सेकंदामध्ये आपल्याला क्वेश्चन टॅकल करायचा असतो। मग इथे आपल्याला लक्षात घ्यायचं की कशा पद्धतीने आपण टॉपिक कोणताही कसा हँडल करायचा हे यावरून तुम्हाला कळेल। मग आता हा जो भाग 20 आहे आणि त्यामधले एकमेव आर्टिकल 368 हे आपण दक्षिण आफ्रिकेकडनं ऍडॉप्ट केलेला आहे। ज्यावेळेस भारतीय घटना निर्माण करणं हे प्रोसेस सुरू होती, तर जे घटनाकर्ते आहे त्यांनी जगातल्या विविध घटनेचा अभ्यास केलेला आहे। मग हा अभ्यास केला जवळपास 60 देशाच्या घटनेमधून ज्या काही योग्य तरतुदी आपल्यासाठी फिट बसणार होत्या, म्हणजे आपल्या घटनेमध्ये फिट बसणार होत्या, त्या आपण तिथनं ऍडॉप्ट केल्या आणि त्या घटनेत आपल्या स्वीकारल्या। मग आता अशीच ही तरतूद सुद्धा घटना दुरुस्तीची आपण दक्षिण आफ्रिकेकडनं घेतलेली आहे। ही झाली एक प्रोसेस। नंतर घटना दुरुस्ती जर का करायची असेल तर कोण करू शकते हा महत्वाचा मुद्दा, तर संसद करू शकते घटना दुरुस्ती जर का करायची असेल तर। मग आता तुम्हाला 368 टायटल विचारला एग्झाम मध्ये, काय आहे टायटल? घटनेत दुरुस्ती करण्याची संसदेची अधिकारिता व संबंधित प्रक्रिया, हे टायटल तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल 368 खालीच। मग हे टायटल चारही टायटल मिळते जुळते होते, एका एका दोन दोन शब्दाचा त्यामध्ये काहीतरी फरक होता, तुम्हाला हे टायटल निवडायचं होतं। सिंगल लाईन क्वेश्चन होता, चार स्टेटमेंट मधलं एक इझी क्वेश्चन, एक इझी स्टेटमेंट तुम्हाला निवडायचं होतं। म्हणजे अशा प्रकारचे अतिशय सोपे क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये विचारल्या जातात, सर्वच्या सर्वच क्वेश्चन हार्ड नसतात, फक्त डिपेंड करते की तुम्ही त्याच्याकडे कसे बघता। मग ही झाली संसदेची अधिकारिता, हे झालं त्याचं टायटल। मग घटना दुरुस्ती विधेयक मांडायचं असलं तर कोण मांडू शकतं, सर्वात महत्वाचा प्रश्न, मंत्री मांडू शकतो का, खासगी सदस्य मांडू शकतो का? तर हो, घटना दुरुस्ती विधेयक जर का संसदेत म्हणजेच लोकसभेत किंवा राज्यसभेत जर का मांडायचं असलं तर मंत्री सुद्धा मांडू शकतो आणि खासगी सदस्य सुद्धा मांडू शकतो। खासगी सदस्य म्हणजे काय? खासगी सदस्य म्हणजे असा सदस्य जो मेंबर ऑफ पार्लमेंटर आहे परंतु मंत्री नाही, असा सदस्य म्हटलं की त्याला खासगी सदस्य समजायचं। मग घटना दुरुस्ती बिल जर का मांडायचं आहे तर कोणत्या गृहात प्रथम मांडायचं, लोकसभेत मांडायचं की राज्यसभेत मांडायचं, असं काही बंधन आहे का? तर असं काहीही बंधन नाही, लोकसभेतही मांडू शकतात किंवा राज्यसभेतही मांडू शकतात, असं बंधन घटनेनं घातलेलं नाही। सर्वात महत्वाचा मुद्दा इथं होऊ शकतो हा। मग संयुक्त बैठक होणार की नाही होणार, इथं डायरेक्ट म्हटलं तुम्हाला संयुक्त बैठक होणार नाही। मग आता सर्वात प्रथम संयुक्त बैठक म्हणजे काय, जर का नवीन विद्यार्थी असणार तर त्यांना माहित नसणार की संयुक्त बैठक म्हणजे काय, तर खूप डिटेल नाही पण थोडक्यात संयुक्त बैठक म्हणजे ज्यावेळेस लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये बिल पास करावं लागतं, पण असं समजा की लोकसभेला बिल मंजूर आहे परंतु राज्यसभेला ते बिल मंजूर नाही, तर अशा वेळेस मग संयुक्त बैठक बोलवली जाते। मग संयुक्त बैठक बोलावतो कोण हा सर्वात महत्वाचा प्रश्न, तर संयुक्त बैठक बोलवली जाते राष्ट्रपती मार्फत, अधिसूचना राष्ट्रपती काढतात आणि या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष स्थान जे आहे हे लोकसभेचा अध्यक्ष असतो। अतिशय महत्वाचा मुद्दा जर का अध्यक्षाच्या बाबतीत जर का विचारलं, आर्टिकल 108 आहे आपल्या घटनेमधलं, त्या 108 आर्टिकल मध्ये संयुक्त बैठकीची तरतूद केलेली आहे। मग आता ज्यावेळेस ही संयुक्त बैठक भरवल्या जाते त्यावेळेस लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य एकत्र येऊन, म्हणजेच त्याला जॉईंट सिटिंग म्हणतो आपण, एकत्र येऊन बैठक भरवतात आणि त्या बैठकीत ते बिल वोटिंगसाठी घेतात। जर का ते बिल पास झालं त्या बैठकीमध्ये तर ते बिल राष्ट्रपतीसाठी, राष्ट्रपतीच्या संमतीसाठी जातं। अशा प्रकारे संयुक्त बैठक भरवल्या जाते। परंतु ही जी संयुक्त बैठक आहे ही 368 नुसार ज्यावेळेस घटनेमध्ये घटना दुरुस्ती करायची आहे त्यावेळेस कोणत्याही प्रकारे भरवता येणार नाही। इथं हा मुद्दा क्लिअर करून घ्यायचा, कारण की यावरच क्वेश्चन येतो, अशा मुद्द्यावरच क्वेश्चन पेपरमध्ये येतो। मग आता संयुक्त बैठक 368 नुसार ज्यावेळेस घटना दुरुस्ती होणार त्यावेळेस होणार नाही। मग संयुक्त बैठक होणार कधी? ज्यावेळेस साध्या बहुमताने जर का घटना दुरुस्ती करायची असेल, साधं बहुमत म्हणतो मी, 368 बाहेरचं असते ते, त्यामध्ये जर का घटना दुरुस्ती करायची असेल त्यावेळेसच संयुक्त बैठक बोलावली जाते, अदरवाईज संयुक्त बैठक बोलावल्या जात नाही। मग आता घटना दुरुस्ती बिलाच्या संदर्भात, म्हणजेच 368 नुसार घटना दुरुस्ती होणार, संयुक्त बैठक नाही म्हटलं आपण, मग आणखीन असा कोणता कोणतं बिल आहे का की ज्यावेळेस संयुक्त बैठक बोलावल्या जात नाही? तर मनी बिल, जर का ज्या विद्यार्थ्यांनी वाचलं असणार
धन विधेयक ज्या वेळेस पास करायचं असते लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये, त्यावेळेस संयुक्त बैठक बोलावल्या जात नाही जर का वाद निर्माण झाला तर. संयुक्त बैठकीचं कारण असते, जर का दोन गृहांमध्ये जर का वाद निर्माण झाला तर तो वाद निपटवण्यासाठी राष्ट्रपती मार्फत त्याची अधिसूचना काढतात आणि त्याच्यावर वोटिंग होते. पण इथं का नाही घेतली तरतूद घटना दुरुस्तीसाठी? कारण घटना दुरुस्ती हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे, घटनेत दुरुस्ती करायची आहे. जर का संयुक्त बैठक जर का घेतली तर ऑब्व्हियसली एक लक्षात येतं आपल्याला की लोकसभेची सदस्य संख्या राज्यसभेच्या सदस्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे जर का लोकसभेला बिल मान्य आहे तर तेच बिल त्या संयुक्त बैठकीमध्ये सुद्धा पास होणार. मग राज्यसभेच्या सदस्यावर इनडिरेक्टली अन्याय झाला, मग त्या राज्यसभेचं अस्तित्व काय? हा प्रश्न तिथं विचारला जाणार. सरळ सरळ म्हणून घटना दुरुस्तीसाठी घटनेत सांगून ठेवलेला आहे की संयुक्त बैठक होणार नाही जर का 368 नुसार जर का असेल तर. इथं हा महत्वाचा मुद्दा आहे. मग आता विशेष बहुमत लागणार. मग आता घटना दुरुस्ती करायची असली तर विशेष बहुमत लागते, पण केव्हा? जर का 368 नुसार घटना दुरुस्ती करायची असेल तर. हा मुद्दा तुम्हाला आता जर का क्लिअर होत नसेल तर समोर सुद्धा क्लिअर होणार नाही. जर का या संदर्भात जर का काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता की हा मुद्दा समजला नाही, त्यावर आपण तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. इथे घ्या, लक्षात घ्या की विशेष बहुमत लागणार. विशेष बहुमत म्हणजे काय? ज्या सभागृहामध्ये ते बिल पास करायचं आहे त्या सभागृहाच्या निम्म्यापेक्षा जास्त सदस्य आणि उपस्थित व मतदानात भाग घेणाऱ्या 2/3 पेक्षा जास्त सदस्य, एवढे सदस्य जर का असेल त्या बिलाच्या बाजूला तर त्याला म्हणतात विशेष बहुमत. आणि 368 नुसार जर का घटना दुरुस्ती करायची असेल तर विशेष बहुमतच लागतं. मग राष्ट्रपतीची काय भूमिका राहणार हा महत्वाचा मुद्दा. तर ज्यावेळेस बिल मांडायचं आहे, म्हणजेच घटना दुरुस्तीच्या संदर्भात बिल इंट्रोड्यूस करत आहे, कोणत्याही गृहात नाही, आपण बघितलं कोणत्याही गृहात करू शकतो आपण, तर मग हे बिल इंट्रोड्यूस करताना राष्ट्रपतीची संमती घ्यावी लागते का? तर राष्ट्रपतीची संमती घेण्याची गरज नाही, राष्ट्रपतीची संमती घेण्याची गरज नाही. मग बिल ज्या वेळेस पास होणार लोकसभा आणि राज्यसभेमध्ये, मग राष्ट्रपतीच्या संमतीसाठी जाणार, तर मग राष्ट्रपतीला संमती देणं बंधनकारक आहे का? हा सर्वात महत्वाचा मुद्दा. म्हणजेच राष्ट्रपती व्हेटो पॉवर वापरू शकतो का असं तुम्हाला विचारतात ते. तर राष्ट्रपती व्हेटो पॉवर वापरू शकत नाही. बिलाला पुनर्विचारार्थ लोकसभेकडे किंवा राज्यसभेकडे म्हणजे संसदेकडे पाठवू शकत नाही, राष्ट्रपतीला संमतीच द्यावी लागते. मग ही संमतीच का द्यावी लागते? कारण की 24वी घटना दुरुस्ती 1971 ही केल्या गेली आणि राष्ट्रपतीवर असं बंधन टाकलं गेलं, ज्या ज्या वेळेस 368 या टायटल खाने घटना दुरुस्ती होणार त्यावेळेस तुम्हाला तुमचा व्हेटो पॉवर वापरता येणार नाही, हे बंधन टाकलं. पण 24व्या घटना दुरुस्तीनं आणि एक दुसरंही बंधन आहे त्यामध्ये 24व्या घटना दुरुस्तीमध्ये की संसद कोणत्याही म्हणजे घटनेमध्ये कोणत्याही भागात दुरुस्ती करू शकते, मूलभूत हक्कात सुद्धा दुरुस्ती करू शकते असं या 24व्या घटना दुरुस्तीनं सांगितलं गेलं. ह्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत 24व्या घटना दुरुस्तीच्या. 1971 मध्ये इंदिरा गांधी सरकारनं केलेली ही दुरुस्ती आहे. आपण आज घटना दुरुस्त्या बघत नाही आहोत, आपण फक्त अमेंडमेंट प्रोसेस बघत आहोत की भारतीय घटनेमध्ये कशा प्रकारे घटना दुरुस्ती केली जाते. घटना दुरुस्ती जितक्या काय आता आजपर्यंत 104 काय घटना दुरुस्ती होऊन गेल्या त्यावर आपण जात नाही. फक्त हा ही 24वी घटना दुरुस्ती इथं महत्वाची आहे म्हणून आपण इथं याचा संदर्भ घेतलेला आहे. अशा प्रकारे राष्ट्रपतीला व्हेटो पॉवर वापरता येणार नाही. मग आता इथं क्वेश्चन काय विचारला? इझी क्वेश्चन विचारला. क्वेश्चन विचारला की राष्ट्रपतीला घटना दुरुस्तीच्या बिलाच्या संदर्भात व्हेटो पॉवर वापरता येत नाही, बरोबर? इथपर्यंत बरोबर? नाही वापरता येत. परंतु ही तरतूद मूळ घटनेत होती, म्हणजे हे घटनात्मक आहे. जर का ही तरतूद घटनात्मक जर का असती किंवा मूळ घटनेत जर का असती तर मग 24वी घटना दुरुस्ती 1971 हे कशाला करावी लागली असती? हा प्रश्न आपल्याला तिथं पेपरमध्ये पडायला पाहिजे. जर का आपण हे योग्य प्रकारे वाचलं असेल तरच तो क्वेश्चन पडणार, अदरवाइज तुम्हाला ते डोक्यात सुद्धा येणार नाही जर का या तुम्ही जर का या टॉपिकहून फास्ट मध्ये जर का निघून गेले तर. मग असे काही क्वेश्चन असतात, इझी क्वेश्चन असतात. मग आता 24वी घटना दुरुस्ती माहित आहे, राष्ट्रपतीवर घातलेलं काय बंधन आहे हे जर का माहित आहे आपल्याला, तर सरळ सरळ हा टॉपिक क्लिअर होऊन जातो तिथंच. मग आता ही झाली याची बेसिक माहिती आणि या बेसिक माहितीवरच हा टॉपिक पूर्णतः आधारलेला आहे. एवढी जरी माहिती आपल्याकडे असेल तर 50% टॉपिक आपला पार्ट वन मध्येच
या टॉपिकच्या संदर्भात कव्हर होतो, घटना दुरुस्तीच्या संदर्भात. आता बघा, ही जे आर्टिकल 368 आहे, यानुसार भारतीय घटनेमध्ये जर का घटना दुरुस्ती करायची असेल तर करता येते. यामध्ये दोन पद्धती सांगितलेल्या आहेत घटना दुरुस्तीच्या, त्या आपण पार्ट टू मध्ये बघणार आहोत. जर आतापर्यंत जेवढाही आपण हा बेसिक कन्सेप्ट बघितला अमेंडमेंट प्रोसेसचा, यामध्ये काहीही प्रॉब्लेम असू देत तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवा. जर का असेल काही तर त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न आपण करू. तर चला भेटूया पार्ट टू मध्ये. थँक्यू.